1776 साली प्रसिद्ध झालेल्या अन इन्क्वायरी टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन नावाच्या ग्रंथामध्ये अर्थतत्वज्ञ ऍडम स्मिथ असं म्हणतात की पाण्यावाचून माणूस तडफडतो, परंतु तरीही पाण्याला कवडीची किंमत नाही, हिऱ्याचा अजिबात उपयोग नसून तो अनमोल आहे, हा मानवी संस्कृतीचा क्रूर विरोधाभास आहे. मानवी संस्कृतीचा हा विरोधाभास सांगत पाण्याचं महत्व जनमानसावर बिंबवण्याचं काम ऍडम स्मिथ यांनी केलं. परंतु दुर्दैवानं अद्यापही इथल्या माणसांना पाण्याचं महत्व समजू शकलं नाही. म्हणणंच की काय, आजही कित्येक गावांमध्ये पाण्यापासून वणवण होते. कैक गावं पाण्यापासून होरपळून गेलेली आपल्याला पाहायला मिळत, पाणी पाणी म्हणत कैक गावं आजही इथल्या माणसांच्याकडे न्याय मागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणूनच की काय, आज इथल्या माणसाची जबाबदारी प्रति जागं होण्याची वेळ आली आहे का, हा प्रश्न तुमच्या माझ्यापुढे उभा राहतो. आता जागे झालो नाही तर कधीच पुन्हा त्याचा उपयोग होणार नाही, कारण आज जागं होणं का गरजेचं आहे. एका बाजूला पाण्याच्या दृष्टिकोनातून विविध मतं मांडली जात आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला युवराज पाटील यांचं मत आता आपल्याला विचारात घ्यावं लागेल. युवराज पाटील असं म्हणतात, इथली दोन महायुद्ध पाण्यांमुळे इथल्या चिता भिजलेल्या होत्या, परंतु आता जर तिसरं महायुद्ध झालं तर त्यातल्या चिता ह्या पाण्यामुळे पेटल्याशिवाय राहणार नाहीत. हे विधान वर्तमान काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे, म्हणून आपल्या जबाबदारी प्रति आपण जागं झालं पाहिजे. याच विषयावरती बोलण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे काळंगे सुजित श्रीमंत, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारच्या एम ए भाग एक चा विद्यार्थी. विषय बोलतोय जलसंवर्धन आपली जबाबदारी. प्रस्तुत विषयामध्ये आपली जबाबदारी असं म्हटलेलं आहे, म्हणून जलसंवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या जबाबदारीकडे आपण पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी आधी पाण्याची जाणीव होणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण कार्ल मार्क्स असं म्हणतो की माणसाच्या अस्तित्वातून त्याच्या जाणीव नव्हे तर त्याच्या जाणीवातून त्याचं अस्तित्व तयार होत असतं. इथल्या माणसांचं पाणी व्यवस्थापन करणारा माणूस म्हणून जर अस्तित्व तयार व्हायचं असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा इथल्या पाण्याची त्याला जाणीव होणं अत्यंत महत्वाचं आहे. जल ही संपत्ती आहे, म्हणून संपत्तीसारखा त्याचा वापर कसा करायचा ही इथल्या माणसाला समजणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला आपली भूमिका आपली जबाबदारी तर बजावायची आहेच, परंतु त्याबरोबर ती का बजावायची आहे, कशी आणि कुणासारखी, हे तीन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. आजही समाजामध्ये पाण्याचा अपव्यय होताना दिसतो, किंवा त्याचबरोबर किरकोळ कारणास्तव कैक पाणी वाया जात आहे, म्हणून ते जर पाणी वाचवलं तर कदाचित प्रचंड मोठा पाण्याचा असणारा प्रश्न सुटल्याखेरीज राहणार नाही. म्हणून आपल्याला जबाबदारी बजावावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला नेमकी ती कशा पद्धतीने केली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं भूमिका बदलल्यानंतर जबाबदाऱ्या बदलतात. म्हणजे मी जर गावामध्ये राहणारा माणूस असेल तर शेती करणारा माणूस असेल, या दृष्टिकोनातून जर पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं हा प्रश्न माझ्या समोर असेल ना, तर मध्यंतरी मी ज्यांनी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून म्हणजे मोकार कृषी विद्यापीठ असं आपल्या युट्यूब चॅनेलला नाव दिलं आणि इथल्या शेतकऱ्यांना जनजागृती करण्याचं काम केलं, अशा भारती स्वामी यांना प्रश्न विचारला होता की शेतकरी म्हणून तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करता, तेव्हा ते असं म्हणतात की शेतकरी म्हणून मला सेंद्रिय शेती करत असताना जमिनीवरती केलं जाणारं आच्छादन मला अत्यंत महत्वाचं वाटतं, ज्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये ओलावा राहतो आणि प्रचंड मोठं जलसंचयन होतं, त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन होतं. सगळ्यात महत्वाची आमची जबाबदारी कुठली असली पाहिजे, तर पाण्याचं व्यवस्थापन करणं, त्याचा पुनर्वापर करणं आणि खऱ्या अर्थानं त्याचं योग्य नियोजन करणं ही आपली जबाबदारी असतं अत्यंत महत्वाचं आहे. याच्याच पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं जर आम्ही सोसायटीमध्ये राहणारे नागरिक असू ना, तर त्याबरोबर आम्हाला जशा पद्धतीने आमच्या पैशांचं ऑडिट होतं ना, तसं आमच्या पाण्याचं ऑडिट होणं अत्यंत महत्वाचं आहे. जशा पैशांच्या बँका असतात तशा पाण्याच्याही बँका असणं अत्यंत महत्वाचं आहे, आणि त्याचा सार्वजनिक विचार होणं ही या काळाची गरज मला वाटू लागते. आपली जबाबदारी, जर खऱ्या अर्थाने एखादा गैरवापरातला असणारा नळ चालू असेल तर तो बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही उचललेली पावलं ही आमच्यातली ठोस जबाबदारी असल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्याबरोबर आज आमच्यामध्ये प्रचंड मोठी अंधश्रद्धा पाहायला मिळते, ती म्हणजे ग्रहण काळामधलं पाणी पुन्हा वापरलं जात नाही. खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसानं विज्ञानवादी भूमिका ठेवून जर एक पाऊल उचललं आणि ग्रहण काळातल्या पाण्यासंदर्भानं जर मोठी भूमिका घेतली, आपापल्या घरामध्ये ही जर भूमिका घेतली, ही जबाबदारी पूर्ण केली, तर खऱ्या अर्थानं कितीक मोठं पाणी वाचण्याची या ठिकाणी आम्हाला शक्यता वाटू लागते. हे सगळं पाणी व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना दुसऱ्या बाजूला आम्ही नेमक्या त्या कशा पूर्ण केल्या पाहिजेत, तर सातारा जिल्ह्याचं धामनेर नावाचं एक गाव आहे, ज्या गावामध्ये प्रचंड मोठा पाणी प्रश्न होता. पिण्याचं पाणी नव्हतं, परंतु त्या गावामध्ये एक प्रचंड मोठी मस्जिद होती. मुस्लिम बांधवांनी आपल्या धार्मिक भावनांना आवर घातला, सगळी माणसं एकत्र आली आणि मस्जिदीच्या जागी पाण्याची टाकी उभारण्याचं काम केलं. त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्या माणसांना पाण्याची योग्य व्यवस्थापन सुद्धा झालं. दुसऱ्या बाजूला मस्जिदही बांधली गेली. मला वाटतं धार्मिक भावनांना आवर घालून धर्मापेक्षाही पाण्याला महत्व देणारी माणसं जर इथं असतील, तर खऱ्या अर्थानं आपली जबाबदारी कशा पद्धतीनं पूर्ण करायची आणि कशी पार पाडायची हे सुद्धा याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊ लागतं. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान मधलं बुंदेलखंड नावाचं गाव आहे, जिथं प्रचंड मोठा दुष्काळ होता, परंतु खऱ्या अर्थानं तिथल्या माणसांनी पाणी व्यवस्थापनाच्या दृष्टीनं त्या गावामध्ये सुकाळ आणण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा याच महाराष्ट्रातलं हिवरे बाजार
सारखं गाव असेल ज्यामध्ये पोपटराव पवार असं म्हणतात की या भारतामध्ये जर कधी दुष्काळ पडला तर त्यामध्ये सगळ्यात शेवटी मरणारा माणूस हा माझ्या गावामधला असेल. मला वाटतं इतका आत्मविश्वास यावा अशा पद्धतीची जबाबदारी आपली जागी झाली पाहिजे. जबाबदारीच्या बाबतीमध्ये आपण जागा होणं अत्यंत महत्वाचं आहे. विषयाच्या उत्तरार्धात वळत असताना मला एक संदर्भ देणं अत्यंत महत्वाचं वाटतं. 1992 रिओ परिषदेमध्ये उभं राहून सेवर्ण सुझुकी असं म्हणालेली होती की आम्ही आमच्या न्यायासाठी लढतो आहे, आम्ही आमच्या जबाबदारीसाठी या ठिकाणी उभे आहोत, आम्हाला न्याय द्या. आणि त्यानंतर 2012 साली असं म्हणते की खऱ्या अर्थानं पृथ्वी वाचवणे हा आमचा हक्क नसून आमची जबाबदारी आहे. सगळेजण हक्काविषयी बोलतात पण आम्ही जबाबदारीविषयी बोलतोय. मला वाटतं पाणी वाचवणं ही आपली जबाबदारी आहे, त्यासाठी कायम लढत राहणं हीच आपली भूमिका असली पाहिजे. ती असो इतकाच आशावाद व्यक्त करतो. आणि नादो महारोर यांच्या शब्दात फक्त इतकंच, पाणी 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 आणि पाणी पाणी, पाण्याविना तुम्ही आम्ही दाही दिशा अनवाणी, पाण्याविना तुम्ही आम्ही दाही दिशा अनवाणी. धन्यवाद.